द हेडिंग नो टेंशन कंडीशन। नो टेंशन कंडीशन। सो व्हाट इज नो टेंशन कंडीशन? नो टेंशन कंडीशन मीन्स टेंशन डेव्हलप झालं नाही पाहिजे। आता नो टेंशन कंडीशन कोणाला म्हणू आपण? जसं की फर्स्ट केस मध्ये पहा काय पूर्ण डायग्राम पॉझिटिव्ह आहे, तिथं आपण कंप्रेशनला काय म्हणतोय पॉझिटिव्ह, कंप्रेसिव्ह लोड पॉझिटिव्ह तर कंप्रेसिव्ह स्ट्रेस पण पॉझिटिव्ह। तर फर्स्ट केसमध्ये डायग्राम पॉझिटिव्ह म्हणजे पूर्ण काय कंप्रेशन, सेकंड केसमध्ये पण डायग्राम काय पॉझिटिव्ह म्हणजे पूर्ण काय कंप्रेशन, थर्ड केसमध्ये पण निगेटिव्ह आहे म्हणजे काय टेन्शन, काही पोर्शन कंप्रेशन काही पोर्शन टेन्शन। तर टेन्शन कुठे डेव्हलप झालं? इफ डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे टेन्शन डेव्हलप कधी नाही होणार मग। डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस जर ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तरी टेन्शन डेव्हलप होत नाही। मग व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन? नो टेन्शन कंडिशन कोणाला म्हणाल मग सांगा? डायरेक्ट स्ट्रेस काय असला पाहिजे? ग्रेटर दॅन असला पाहिजे कोणापेक्षा, किंवा डायरेक्ट स्ट्रेस काय असला पाहिजे? इक्वल असला पाहिजे कोणापेक्षा? बेंडिंग स्ट्रेस। तर दोन्ही इक्वल असेल तरी सुद्धा टेन्शन डेव्हलप होत नाही, जर डायरेक्ट स्ट्रेस ग्रेटर असेल तरी टेन्शन डेव्हलप होत नाही, फक्त टेन्शन कधी डेव्हलप होतो जेव्हा डायरेक्ट स्ट्रेस लेस असेल तर। मग व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन? म्हणजे टेन्शन डेव्हलप न होण्याची कंडिशन काय आहे? एक तर डायरेक्ट स्ट्रेस काय असला पाहिजे? ग्रेटर किंवा इक्वल, राईट? नो टेन्शन कंडिशन इफ द डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस कॉमा नो टेंशन इज डेव्हलप्ड ॲट द बेस ऑफ कॉलम समजलं का? टेन्शन कधी डेव्हलप नाही होणार, टेन्शन कधी डेव्हलप नाही होणार जेव्हा डायरेक्ट स्ट्रेस काय राहील? ग्रेटर राहील किंवा इक्वल राहील कोणापेक्षा? बेंडिंग स्ट्रेसपेक्षा। तर टेन्शन डेव्हलप होणार नाही, नो टेन्शन कंडिशन। नो टेन्शन कंडिशन समजलं सर्वांना? तर नो टेन्शन कंडिशन म्हणजे काय असते? डायरेक्ट स्ट्रेस जो आहे तो काय असला पाहिजे? ग्रेटर असला पाहिजे किंवा ॲटलीस्ट इक्वल टू असला पाहिजे कोणापेक्षा? बेंडिंग स्ट्रेसपेक्षा। सो डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय असते बेटा? डायरेक्ट लोड टू द क्रॉस सेक्शनल एरिया। बेंडिंग स्ट्रेस काय असते? एम बाय झेड। बेंडिंग स्ट्रेस इज डिफाइंड ॲज एम बाय झेड, ओके? सो पी बाय ए should be greater than or equal to m. m is the bending moment. Bending moment force into perpendicular distance. Bending moment is force into perpendicular distance. So pp gets multiplied by p divided by p. pp gets cancelled. divided by z. इकडे ट्रान्सफर करा काय होईल? मल्टीप्लाइड बाय z, दॅट इज z बाय a. सो z बाय a should be greater than or equal to E, that is E should be less than or equal to Z by A. साइड बदलल्यानंतर काय करावं लागेल? साइन चेंज करावं लागेल, माहित आहे सर्वांना? ओके, तर ई ची साइड बदलवली तर ग्रेटर दॅन काय होऊन जाईल? आता लेस दॅन। तर व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन ऑर व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर नो टेन्शन कंडिशन? ई किती असलं पाहिजे? ई शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू झेड बाय ए। तर ई जर झेड बाय ए पेक्षा जास्त असेल तर काय डेव्हलप होईल? टेन्शन डेव्हलप होईल। आणि टेन्शन जर डेव्हलप होऊ द्यायचं नसेल तर मग काय करणार आपण? ईची व्हॅल्यू किती राहणार? शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू झेड बाय ए।
जर ही जर ई ची वैल्यू आपली झेड बाय ए पेक्षा जर एक्सीड झाली म्हणजे जर हे जे डिस्टन्स जे आहे झेड बाय ए पेक्षा जर जास्त असेल तर आपल्या कॉलममध्ये काय डेव्हलप होईल टेन्शन डेव्हलप होईल आणि आपला कॉलम अशा पद्धतीने काय होईल फेल जाईल. इथे काय डेव्हलप झालं टेन्शन डेव्हलप झालं. हा पोर्शन कंप्रेशन आणि हा पोर्शन टेन्शन तर कॉलम काय होईल मग आपला कोलॅप्स होईल फेल्युअर जाईल. समजलं सर्वांना. म्हणून जेव्हाही तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला कॉलम डिझाईन करायचं आहे तर कॉलममध्ये काय डेव्हलप नाही झालं पाहिजे टेन्शन डेव्हलप नाही झालं पाहिजे. कॉलम नेहमी काय राहिलं पाहिजे अंडर कंप्रेशन. अंडर कंप्रेशन राहील तेव्हाच तुमचं स्ट्रक्चर तुमचं कॉलम काय नाही होणार कोलॅप्स होणार नाही. जर तुमच्या कॉलममध्ये जर टेन्शन डेव्हलप झालं जर तुमच्या कॉलममध्ये जर टेन्शन डेव्हलप झालं तर तुमचा जो कॉलम आहे तो कॉलम काय होईल आपला कोलॅप्स होईल. कशा पद्धतीने पहा हा आहे आपला बेस. हा काय आपला बेस. आणि बेसमध्ये जर टेन्शन डेव्हलप झालं तर आपला जो कॉलम आहे तो कॉलम कशा पद्धतीने टिल्ट होईल पहा लाईक दॅट. बरोबर आहे येस ऑर नो. काय डेव्हलप झालं कॉलममध्ये कॉलममध्ये इथे टेन्शन डेव्हलप झालं. ठीक आहे. तर कॉलममध्ये जर टेन्शन डेव्हलप झालं तर तुमचा कॉलम काय होऊन जाईल कोलॅप्स होऊन जाईल. सो दिस इज कॉल्ड एज ए टेन्शन इन कॉलम. याला काय म्हणू आपण टेन्शन इन कॉलम. कॉलममध्ये टेन्शन आहे. आणि कॉलममध्ये जर प्युअर कॉम्प्रेशन राहील कॉलममध्ये जर प्युअर कॉम्प्रेशन राहील तर तुमचा कॉलम जो आहे तो बेसपासून दूर जाणार का नाही. तो बेसवर काय राहील फिक्स्ड राहील. सो दिस इज कॉल्ड एज ए कॉलम अंडर प्युअर कॉम्प्रेशन. कॉलम अंडर प्युअर कॉम्प्रेशन अँड दिस इज कॉलम अंडर टेन्शन. समजलं. म्हणून एका सिव्हिल इंजिनियरचं काम काय आहे का जे ई ची व्हॅल्यू आहे ती एक्सीड होऊ द्यायची नाही कितीपेक्षा झेड बाय ए पेक्षा. जर झेड बाय ए पेक्षा जर या पी म्हणजेच इसेंट्रिक लोडची जर व्हॅल्यू झेड बाय ए पेक्षा जर एक्सीड झाली तर समजून जायचं का आपला कॉलम जो आहे तो काय होणार फेल जाणार. ठीक आहे. जर इसेंट्रिसिटी जर तुमची झेड बाय ए पेक्षा जर जास्त असेल तर ही कंडिशन राहील. आणि इसेंट्रिसिटी जर तुमची लेस दॅन ऑर इक्वल टू झेड बाय ए राहील तर तुमचा कॉलम राहील अंडर प्युअर कॉम्प्रेशन. सो कॉलम टेन्शन इन कॉलम अँड दिस इज प्युअर कंप्रेशन इन कॉलम. तर ही फर्स्ट कंडिशन आहे प्युअर कंप्रेशन आहे. आणि ही सेकंड कंडिशन आहे व्हॉट इज टेन्शन इन द कॉलम. तर टेन्शन जर डेव्हलप झालं कॉलममध्ये तर 100% तुमचा कॉलम काय होईल तुमचं स्ट्रक्चर फेल. येत आहे का लक्षात. समजलं. म्हणून तुम्ही डिझाईन करताना काय चेक केलं पाहिजे नो टेन्शन कंडिशन. का डायरेक्ट स्ट्रेस जो आहे तो काय असला पाहिजे ग्रेटर असला पाहिजे. डायरेक्ट स्ट्रेस जर बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जर कमी असेल तर मग 100% काय होईल तुमच्या कॉलममध्ये बेसमध्ये टेन्शन डेव्हलप होईल आणि तुमचा कॉलम फेल जाईल. म्हणून कॉलमला डिझाईन करत असताना डायरेक्ट स्ट्रेस जे आहे नेहमी काय आलं पाहिजे ग्रेटर आलं पाहिजे कोणापेक्षा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा. समजलं नो टेन्शन कंडिशन. अरे समजलं की नाही. ओके काही डाऊट आहे कोणाला.